नमस्कार, जनमत मराठी न्यूज चारच्या प्रसारणात आपले स्वागत। बघूयात बातम्या विस्ताराने। राज्य सरकारचा बहुचर्चित असलेला अष्टविनायक मार्ग नूतनीकरण प्रकल्प रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। सातारा शिरूर अष्टविनायक मार्गासाठी कोट्यवधींचा खर्च होऊन देखील रस्त्याची दुरवस्था झाली असून याचा त्रास सर्वसामान्यांना होत आहे। राज्य सरकारचा बहुचर्चित असलेला अष्टविनायक मार्ग नूतनीकरण प्रकल्प रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। सातारा ते शिरूर आणि सुपा ते केडगाव चौफुला दरम्यानचा रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे। 8 दिवसांपूर्वी मीडियाने आवाज उठवल्याने तात्पुरती डागडुजी प्रवाशांच्या खातीर करण्यात आली, परंतु परत 10 दिवसातच या रस्त्यावर टाकलेली माती मिश्रित खडी परत डांबर सोडून वरती येऊ लागली आहे। या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। आता या रस्त्यावरून प्रवास करणेही कठीण झाले असतानाच खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कंत्राटदाराने नवीनच फंडा वापरलाय। या डांबरी रस्त्याचा खचलेला आणि उखडलेला भाग दुरुस्तीसाठी चक्क माती मिश्रित मुरमाचा वापर केला जातोय, त्यामुळे अगोदरच रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामात शासनाला करोडो रुपयाला चुना लावला असताना या कामातही कंत्राटदाराने लूट लावलेली असल्याचं चित्र दिसत आहे। प्रशासनाने येत्या 8 दिवसातच ह्या रस्त्याच्या झालेल्या कामाची सखोल व रस्त्यावर टाकलेल्या माती मिश्रित मुरमाची व ते काम करणाऱ्या कंत्राटदार यांची सखोल चौकशी करावी, नाहीतर आम्ही येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी व ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। महामार्गावर चौफुला सुपा हा यावरती अष्टविनायकचा मोठ्या प्रमाणावरती निधी पडू नये। हा अष्टविनायक मार्गाचं काम एकदम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि या कामावरती 1 वर्ष व्हायच्या आतमध्येच 6 महिन्याच्या आतमध्येच मोठमोठाले खड्डे आणि त्या खड्ड्यांमुळे सगळे अपघाताचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे। याच्या आधीही भरपूर प्रमाणावरती अपघात झालेले आहेत आणि आत्ताही अपघाताचं प्रमाण 100% चालूच आहे। या महामार्गावरती कोट्यवधी रुपयाचा निधी पडून सुद्धा आहे। या महामार्गाचं निकृष्ट काम कशा पद्धतीने होत आहे, याला जबाबदार कोण आहे? प्रशासकीय अधिकारी जबाबदार आहेत काय? यावरती काम करणारा कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहे याची प्रशासनाने खबरदारी घेऊन त्यावरती योग्य ती कारवाई करावी। जर तशा प्रकारची कारवाई झाली नाही तर आम्ही सर्व स्थानिक ग्रामस्थ या रोडवर न येणारे जाणारे प्रवाशांच्या वतीने मोठ्या प्रमाणावरती रस्ता रोकच आंदोलन करून प्रशासनाचा निषेध करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि याची आम्ही वाट बघतोय की प्रशासकीय अधिकारी यावरती किती मोठ्या प्रमाणावरती दखल घेत आहेत, नाहीतर तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही थोडे येणाऱ्या 4-5 दिवसा 8 दिवसाच्या आतमध्ये करण्याचं नियोजित केलेलं आहे। 4 महिन्यात 2 रोड दुरुस्ती झाले बघा, तरी अजून रोडचं ठिकाणा नाही, एवढंच अपेक्षा आहे। फक्त रोडचं काम व्यवस्थित हो एवढंच आहे, दुसरं काहीच नाही। आणि तुम्हाला सांगतो दगडच लय उडून लागतात, हो दगडच उडून लागतात। आता माझा मुलगा आता ॲडमिट आहे दवाखान्यात, खडाच उडून लागला काल संध्याकाळी, तेव्हा इथं सुचले ॲडमिट आहे हाज रोडला, इथं लागले। हा 4 महिने झाल्यावर 2 दुरुस्ती केले त्यांनी, तरी रोड ठिकाणा नाही अजून, आणि इकडं तर कुठलाही पुढारी लक्ष देणार। जनमत मराठी न्यूज साठी प्रतिनिधी हरिभाऊ बळी, दौंड।